ठिकाणी पुलावर आदळली किंवा जे काही प्रकारचा त्याच्यावर इम्पॅक्ट आला हा मानवी चूक देखील असू शकते किंवा टायर फुटल्याने पण असू शकते. आज त्याच्यावर बोलणं आत्ता या क्षणी योग्य होणार नाही कारण त्या संदर्भातली चौकशी चाललेली आहे. मला असं वाटतं की एक स्मार्ट सिस्टीम देखील आपण त्या ठिकाणी बसवतो आहोत पण त्याला कदाचित काही वेळ लागेल कारण त्याचं आता प्रोसेस चालू आहे. जे काही चालक आहेत त्यांना ॲडवायझरीज कशा देता येतील किंवा ते ज्यावेळेस टोल नाक्यावर येतात त्यावेळी त्या ठिकाणी किमान त्यांचं प्रबोधन कसं करता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. मुळातच उत्तर रात्री किंवा पहाटेच्या समयी समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजाच्या जवळ एक अतिशय भीषण आणि दुर्दैवी अशा प्रकारचा अपघात झाला. यामध्ये ट्रॅव्हल्सची बस ही एका पुलावर कोसळली आणि त्याच्यानंतर जी काही माहिती तिथनं आलेली आहे त्यानुसार त्याच्या डिझेलची टाकी फुटली आणि त्याला आग लागली आणि जवळपास 25 लोक हे त्या आगीमध्ये दुर्दैवाने मृत्युमुखी पडले आहेत. 8 लोक हे तिथनं निघू शकले त्यामुळे ते वाचले आहेत आणि त्यांना जे काही डॉक्टरांनी उपचार वगैरे केलेले आहेत त्यातनं त्यापैकी कोणीही सिरियस नाही आहे. मात्र 25 लोकांचे मृतदेह हे पूर्णपणे त्या ठिकाणी जळालेल्या अवस्थेत आहेत. आता या मृतदेहांवर पुढची प्रोसिजर करण्याकरता सामान्य रुग्णालय बुलढाणा या ठिकाणी नेण्यात येत आहेत कारण आता ओळखण्याकरता देखील त्या ठिकाणी DNA टेस्टिंग वगैरे करावं लागेल. जर त्यांच्या घरचे ओळखू शकले तर त्या बॉडीज पोस्टमॉर्टमनंतर त्यांना देण्यात येतील नाहीतर त्याला ओळख पटवून द्यावी लागेल. त्यामुळे सगळी ही प्रोसेस करण्याचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी मृतकांच्या परिवाराला 5 लाख रुपये त्या ठिकाणी मदत ही घोषित केलेली आहे आणि जी काही जखमी आहेत त्यांच्या उपचाराचा खर्च देखील शासन करणार आहे. पण एकूणच घटना अतिशय गंभीर आहे आणि या घटनेच्या चौकशीचे आदेश देखील त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पोलीस त्या संदर्भातली चौकशी देखील करत आहेत आणि विशेषतः आत्ता जी माहिती माझ्याकडे आहे त्यानुसार ड्रायव्हर जो आहे तो वाचलेला आहे त्याची चौकशी आता चाललेली आहे. ड्रायव्हर दानिश शेख इस्माईल शेख म्हणजे याने दावा केला की टायर फुटल्याने पण घटनास्थळी टायर फुटल्याच्या कोणत्याही निशाणी आढळून आल्या नाही आहे. सगळी टायर जळून खाक झालेले आहेत. जर टायर फुटलं असतं तर त्याच्या तारा सुद्धा तुटलेल्या असतात पण टायर जळल्यानंतर सुद्धा म्हणजे मग अपघात मानवी चूक आहे असू शकते शक्यता आहे. याचं कारण असं आहे की आता त्या संदर्भात फार काही बोलणं हे योग्य होणार नाही पण गाडी जर त्या ठिकाणी पुलावर आदळली किंवा जे काही प्रकारचा त्याच्यावर इम्पॅक्ट आला हा मानवी चूक देखील असू शकते किंवा टायर फुटल्याने पण असू शकते. आज त्याच्यावर बोलणं आत्ता या क्षणी योग्य होणार नाही कारण त्या संदर्भातली चौकशी चाललेली आहे. पण एकूणच जो काही प्रकार आहे तो अत्यंत गंभीर आहे. सर तुम्ही आणि मुख्यमंत्री दोघेही आता घटनास्थळी घटनास्थळी बघा आता तिथे गेल्यावर आम्ही हे ठरवू कारण बॉडीज ज्या आहेत त्या संदर्भात तर परिस्थिती अशी आहे की त्या अनरिकग्नायझेबल आहे. परंतु जखमी जर तोपर्यंत त्यांना जर सुट्टी मिळाली नाही तर मात्र त्यांची भेट घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. आत्ता तरी आम्ही घटनास्थळावर नक्की चाललो. सरकारने आता कुठेतरी याची दखल गंभीरतेने घेऊन उपाययोजना करणं गरजेचं आहे. हे खरंच आहे की विशेषतः या संदर्भात उपाययोजना आपण करतोच आहोत. त्या ठिकाणी अपघात होणार नाहीत या संदर्भातले मला असं वाटतं की एक स्मार्ट सिस्टीम देखील आपण त्या ठिकाणी बसवतो आहोत पण त्याला कदाचित काही वेळ लागेल कारण त्याचं आता प्रोसेस चालू आहे. मात्र तोपर्यंत जे काही चालक आहेत त्यांना ॲडवायझरीज कशा देता येतील किंवा ते ज्यावेळेस टोल नाक्यावर येतात त्यावेळी त्या ठिकाणी किमान त्यांचं प्रबोधन कसं करता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. मुळातच आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात असेल की सुरुवातीला जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे झाला होता त्याही वेळी सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अपघात होत होते. तर मला असं वाटतं की विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा उत्तर रात्री झपकी येणं एकतर या रोडवर स्पीड ही मोठ्या प्रमाणात लोक घेतात. डिझायर्ड जी स्पीड आहे किंवा अलाउड स्पीड आहे त्यापेक्षा जास्त वेगानं लोक गाडी चालवतात आणि अनेक वेळा त्या गाड्या ज्या आहेत त्या सुटेड नसतात म्हणजे तेवढ्या स्पीडने चालण्याच्या
बद्दल त्या तयार झालेल्या नाही आहेत किंवा त्यांची परिस्थिती राहिलेली नाही आहे अशा गोष्टींमुळे अपघात होतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रबोधनही करावं लागेल आणि त्यासोबत एक त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे, कारण आता पुढे कॅमेरेज वगैरे लागणार आहेत तर आपल्याला इमिजिएट लक्षात येईल कोण फास्ट चाललेला आहे त्याला थांबवण्याची व्यवस्था आपल्याला करता येईल. आज मॅन्युअली ती करावी लागेल तर ती देखील करण्याचा प्रयत्न आम्ही करू.